नगराध्यक्ष माधवी कदम यांनी प्रभाग क्रमांक 2 च्या स्वच्छतेची व कामकाजाची पाहणी केली. पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत. सातारा शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये सातारच्या नगराध्यक्ष माधवी कदम यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. प्रभाग क्रमांक 2 अ आणि ब मध्ये अनुक्रमे सातारा विकास आघाडीच्या स्नेहा नलवडे आणि भाजपचे मिलिंद काकडे हे प्रतिनिधित्व करीत असून दोघेही नगरसेवक प्रभागात विकासासाठी मेहनत घेताना दिसत आहेत. या प्रभागातील अंतर्गत रस्ते तसेच मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. रस्त्याकडेला असलेली झुडपे गवतही हटवण्यात आले आहेत. सर्वत्र औषध फवारणी पावडर टाकली जात असून स्वच्छतेसाठी हा प्रभाग आग्रही असल्याचे दिसून येत आहे. प्रभागात व्यवस्थित घंटागाडी दररोज येत असल्याने प्रभाग कचरामुक्त झालेला पाहावयास मिळाला आहे. सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष माधवी कदम यांनी या प्रभागाला भेट देऊन इथली पाहणी केली आणि सर्वच कामांबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी नगरसेविका स्नेहा नलवडे, नगरसेवक मिलिंद काकडे, प्रभागातील नागरिक, नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पाणी म्हणण्यासाठी आम्ही केले की प्रत्यक्ष लोकांच्या जाण्यात आणि त्यांच्या काय त्यांचे म्हणजे म्हणणं काय आहे किंवा त्यांच्या मागण्या काय आहेत त्या लोकांच्या हातून घेऊन त्यांच्या मागण्यानुसार कामं करायसाठी वॉर्डमध्ये चालू केलेलं आहे. आणि आता लोकांच्या ज्या काही सूचना येतात किंवा ते काही कामं सांगतात तर त्याच्या अनुषंगानं ही कामं करून घेण्याची सूचना लोकांना केली जाईल आणि पुढच्या 1-15 दिवसात ही कामं पूर्ण केली जातील. एकंदर या भागामध्ये काही साथीचे आजार पसरले होते मध्यंतरीच्या काळामध्ये, नगरपालिकेनं त्यासाठी जी काही उपाययोजना केली आहे त्याबद्दल थोडीशी आम्हाला. त्या ज्यावेळी स्वाईन फ्लूचं होतं तर त्यावेळी मी प्रत्यक्ष येऊन भेटी दिल्या होत्या, म्हणजे सैनिक स्कूल असतील किंवा कुपरकोंडे लक्ष्मी टेकडी वगैरे हे जे भाग आहेत म्हणजे जिथं पेशंट होते आमच्याकडे रेकॉर्ड होतं पेशंटचं, तर त्या त्या भागातून त्या पेशंटना मी स्वतः जाऊन भेटी दिलेल्या आहेत. आणि त्याशिवाय सुद्धा म्हणजे डेंग्यू किंवा आणखीन मलेरिया किंवा ह्या रोगांच्यासाठी ह्याचा फैलाव होऊ नये म्हणून स्वच्छता करून घेण्याचे पावडर फवारणी फॉगिंग करणे वगैरे ह्या सुद्धा करून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि पाऊस यावर्षी खूप झाला आहे त्यामुळे गवत वगैरे खूप वाढले तर त्या पण आता आम्ही आमच्याकडे मशीन आहेत आता पण तरी सुद्धा तातडीने आणखी 2 मशीन घेण्याच्या मी आता सूचना केलेल्या आहे तर त्या मशीन वाढवून लगेच ह्या भागातले जे गवत किंवा हे जे वाढलेलं आहे तर हे पण आम्ही लगेच काढून घेऊ.